श्रोतेहो नमस्कार. आज तुमच्या भेटीला माझी मैत्रीण शोभा करंडे हिला घेऊन आली आहे मी. तिने स्वतः लिहिलेले आपण जे कालपासून ऐकतो आहे वेगवेगळे फिश पॉन्ड्स, तर त्या तसेच तिने स्वतः लिहिलेले आणि काही सवंगड्यांना दिलेले असे फिश पॉन्ड आपण आज ऐकणार आहोत तिच्याच आवाजात तिच्याच कडून. चला तर मग घेऊया माझ्या फिश पॉन्डची. नमस्कार, मी शोभा करंडे, सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघ, भुसारी कॉलनी, कोथरूड, पुणे. या आमच्या संघाचं स्नेहसंमेलन नुकतंच पार पडलं. तर या स्नेहसंमेलनामध्ये एक मजेशीर कार्यक्रम म्हणजे एकमेकांना फिश पॉन्ड देणं. तर या फिश पॉन्ड देण्यामध्ये ज्या माझ्या अतिपरिचयातील व्यक्ती होत्या त्यांचं व्यक्तिवर्णनात्मक आणि काव्यात्मक लिहिण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि तो एक आनंद आपल्या समोर आपल्या बरोबर शेअर करावा हे मला मनापासून वाटतं. तर मी काही आपल्याला आता वाचून दाखवते. स्वरानंद संगीत सभेच्या साधनाताईंसाठी लिहिलंय. देवघरात तेवते मंद तेजोमय समयी, देवघरात तेवते मंद तेजोमय समयी, स्वरानंद संगीत सभेला मायेची पाखर घालते साधनाताई. आणि शैला पाटील यांच्यासाठी लिहिलंय. भारतीय दंडविधान कायद्यावर आम्हा नागरिकांची आहे भिस्त. भारतीय दंडविधान कायद्यावर आम्हा नागरिकांची आहे भिस्त. स्वरानंद संगीत सभेला शैलाताईंची लाभली आहे प्रेमळ शिस्त. आता पर्णितकर सरांसाठी लिहिलंय. माईक सेट करा, आवाज वाढवा, कमी करा, जोडा कधी वायरचे तुकडे. दिलीप पर्णितकर सर शोभतात संगीत सभेतील सुधीर फडके. आणि दीपाली जोशीसाठी लिहिलेलं आहे. कधी लपते कधी छपते, मधूनच येते गाऊन जाते एक गोड कळी, सहज आणि सुंदर गाते मैत्रीण माझी दीपाली. आणि आमच्या स्वरानंद संगीत सभेच्या अतिशय व्यवस्थित तबला वाजवणाऱ्या उर्मिला काळकर आहेत, त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे. वागण्या बोलण्यात सहज साधेपणा, नाही कुठलाच बडेजाव. वागण्या बोलण्यात सहज साधेपणा, नाही कुठलाच बडेजाव. काम आपले चोख बजावते, नाही आणत कुठला साव. काम आपले चोख बजावते, नाहीच आणत कुठला आव. भद्रींसाठी लिहिलेलं आहे. सगळ्या भूमिकेत मी साजेशीच दिसते, सगळ्या भूमिकेत मी साजेशीच दिसते, होता होईल तेवढं करून छान प्रसन्न मी राहते. सुहासिनी ताईंसाठी लिहिलंय. सगळ्यांना रोज शुभेच्छा पाठवून, सगळ्यांना रोज शुभेच्छा पाठवून घडवते आनंदाचा आविष्कार. सगळ्यांना रोज शुभेच्छा पाठवून घडवते आनंदाचा आविष्कार. तरी चेहरा मात्र इदं न मम असा असतो, जसा कमलपत्रावरचा जलबिंदूंचा साक्षात्कार. जसा कमलपत्रावरच्या जलबिंदूंचा साक्षात्कार. तू सुहासिनी ताईंसाठी आहे. आणि सगळ्यांना सतत मदत करणारे भरम आहेत आमच्याकडे सवंगडी संघाचे, त्यांच्यासाठी लिहिलंय. कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा कोणी वंदा, निस्पृहतेने सर्वांना मदत करणे हाच माझा धंदा. उषा आमच्या सवंगडी संघाच्या अतिशय आदरणीय अशा उषा जोईल मॅडम, त्यांच्यासाठी लिहिलंय. सवंगडीवर आहे आपल्या शिस्तीची तीक्ष्ण इगल नजर. सवंगडीवर आहे आपल्या शिस्तीची तीक्ष्ण इगल नजर, त्यातूनच लाभते आम्हाला आपल्या मायेची पाखर. आता सवंगडी संघाचे अध्यक्ष आहेत रानडे सर,
त्यांच्यासाठी लिहिलंय, अधिकार असले हातात तरी मी जरा कमीच बोलतो. अधिकार असले हातात तरी मी जरा कमीच बोलतो, कोणी काय विचारले तरी जरा विचार करूनच सांगतो. ठीक आहे. शिल्पा धर्माधिकारीसाठी लिहिलाय, अतिशय मुग्ध अतिशय नम्र, तुला सायली म्हणू की गुलाब, गाणे मात्र तुझे होते अगदी लाजवाब. नाटक असो की नृत्य असो, नाटक असो की नृत्य असो की असो गायन किंवा अभिवाचन, करणारच मी सर्व हौसेने, समोर बसलेला पाहिजे मला फक्त माझा साजन. रेखा गुप्तेंसाठी हा फिशपॉन्ड लिहिलेला आहे. सुनंदा जप्तीवालेचं निवेदन असतं, शास्त्र शुद्ध आणि मंत्रमुग्ध, श्रोत्यांच्या मनात दाटतो आनंद जसा इंद्रायणी भाताचा सांगू. भजनाच्या लता देसाई मॅडम त्यांच्यासाठी लिहिलंय, संवादिनी आणि तबल्यावर रंगते भजनाची आळवणी ला जवाब. संवादिनी आणि तबल्यावर रंगते भजनाची आळवणी ला जवाब, जरासा असला तरी चेहऱ्यावर फुलतात आपल्या काश्मीरी गुलाब. लता देसाई मॅडम साठी. बुलाक सरांसाठी लिहिलंय, साहित्यिकांच्या लेखनाला लावता आपण शुद्ध लेखनाची शिस्त. साहित्यिकांच्या लेखनाला लावता आपण शुद्ध लेखनाची शिस्त, लायब्ररीची आहे आपणावरच भिस्त. सवंगडीच्या लायब्ररीची आहे आपणावरच भिस्त. बस वाटू शकते जरा कंटाळवाने. कुलकर्णी सरांसाठी. आणि आमची एक लाडकी मैत्रीण आहे, ती अतिशय सुंदर गाते, तिचं नाव आहे आसावरी. तिच्यासाठी लिहिलंय, तुझ्या गाण्याचा दरारा मोठा, तुझ्या गाण्याचा दरारा मोठा, तू गाताना जागचे कोणी हलणार नाही, तुझ्या गायनानंतर मात्र बाई हिम्मत गायची कोणाची होणार नाही. आता संध्याताई थिटेंसाठी लिहिलंय, आवाज कमी निघाला तरी सूर ताल माझे बिघडणार नाही, आवाज कमी निघाला तरी सूर ताल माझे बिघडणार नाही, इतरांना पण समजून घेईल, गाणे माझे कधी चुकणार नाही. मंगला ढगेंसाठी आहे, मला लागला रोज चारोळी लिहिण्याचा छंद, मला लागला रोज चारोळी लिहिण्याचा छंद, त्याचंच मी शोधते अनुभवते माझा जगण्याचा आनंद. शशिकला भरमसाठी आहे, चंद्र वाढतो कले कलेने, चंद्र वाढतो कले कलेने, तशी वाढली तुझी रांगोळीची कला, सजवते रांगोळी सवंगडीच्या स्वागताला, नावच तुझे आहे शशिकला. नीलिमा कुलकर्णीसाठी, फिशपॉन्डचे नाव काढताच तुझ्या चेहऱ्यावर दिसला रक्तवर्ण लालिमा, फिशपॉन्डचे नाव काढताच तुझ्या चेहऱ्यावर दिसला रक्तवर्ण लालिमा, नको ग लाजू सखे तू कुलकर्ण्यांची नीलिमा. जयश्री कानडेसाठी लिहिलाय, नटण्या सजण्याची आहे आवड, राहावे सगळ्यांनी चांगले, द्या सोडून टेन्शन सगळ्यांना सांगतात जयश्री कानडे. नमस्कार. माझ्या परीने जेवढं छान लिहिता येईल तेवढं काव्यात्मक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपल्यासोबत शेअर केलेला आहे. आपण ऐकून घेतलेत, त्याबद्दल धन्यवाद.